नमस्कार मित्रांनो, मी रोहित जाधव तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, सध्या काही दिवस व्लॉग आले नव्हते, थोडं पर्सनल इश्यूमुळे थोडं येत नव्हते व्लॉग्स. आता येतील व्लॉग्स परत. आणि आजचा व्लॉग आपण असं काय ना, मी जस्ट आता गावाला आलो आहे, एक घरात फंक्शन आहे म्हणून, तर आम्ही आता दोघं भावंड असं राऊंड मारायला निघालो आहे. तर बघूया काय काय आहे गावाला सध्या. आता कसे आंबे वगैरे तर अजून काही पिकलेले नाही आहेत, फणस बऱ्यापैकी आहेत फणस असे, पण फणस पण अजून काही पिकलेले नाहीत. तर आता निघालो आहे आम्ही राऊंड मारायला, बघूया पुढे काय काय दिसतं. रायगड दिसेल का दादा तुम्हाला? रायगड मित्रांनो, लांबून रायगड दाखवतो, बघा रायगड लांबून कसा दिसतो. तुम्हाला जवळून दाखवलेलाच आहे शिवजयंतीच्या ज्या आपली व्हिडिओ होती त्यामध्ये तुम्हाला जवळून रायगड म्हणजे असा रात्रीच्या वेळेस बघितलात. नेक्स्ट टाईम नक्की जाऊ कधीतरी आपण डेच्या टायमाला. मित्रांनो, तुम्हाला आता रायगड दाखवतो, रायगड बघून घ्या लांबून कसा दिसतो रायगड. मित्रांनो, हा बघा, हा रायगड आहे, हा जो मध्ये दिसतो आहे बघा. आता मी ना, हा बघा, हा रायगड आहे आणि आमच्या गावातून फक्त 8 किलोमीटर लांब आहे. हे सध्या बघा इकडे काम चालू आहे, इकडे असे आंब्याची आंबे आहेत ना दादा, कलमी आंबे आणि काजू पण आहेत ना, कलमी आंबे आणि काजू त्यांची लागवड केलेली आहे. पहिला आम्ही ना इथे असं बॅटबॉल खेळायचो, पण आता ही जागा गेल्यामुळे तिकडे आता ती म्हणजे कलम केलेली आहे सगळे. हे बघा आमचं गाव बघा. मी आणि भाऊ आहे, आता तुम्हाला भावाला पण घेतो, बघा कसा दिसतोय. मित्रांनो, हा माझा भाऊ आहे, तुम्हाला माहितीच असेल आपण वाळणकोणच्या व्हिडिओमध्ये बघितला होता, सुमित जाधव. आता आम्ही निघालोय दोघा, खूप दिवसांनी म्हणजे जवळपास होळीनंतर आत्ता आलो आहे आम्ही आणि गावाला. आणि होळीच्याच व्लॉग लास्ट होता आय थिंक, त्यानंतर व्लॉग नव्हते आले, आता व्लॉग यायला चालू होतील हळूहळू. तर आलो आता सध्या मस्त दोघं फिरतोय दोघं भाऊ. उद्या पांजी आहे गावाला, पांजी म्हणजे आमच्या कुलदेवतेचा एक पूजा असते, तिच्या त्यासाठी आलो आम्ही. विचार होता त्याचा पण व्लॉग बनवायचा, पण काय सध्या आता टाईम नाही आहे तेवढा, त्यामुळे आता आम्ही त्याचा व्लॉग तर बनवू नाही शकत आहे, पण ट्राय करीन काहीतरी छोटा असा टाकायला. हे बघा आता इकडे पण आहे ना, इकडे पण अशी लागवड करणार आहेत काजू, ह्या एरियामध्ये पण अशी काजूची लागवड होणार आहे. वारा वगैरे एकदम सुंदर आहे, हा इथे सूर्य आहे, दिसतो दिसणार नाही एवढं वाटतं. तुम्हाला आवाज येत असेल मित्रांनो, हा आवाज सध्या आमच्याकडे ना गावाला स्टोन क्रशर चालू आहे, स्टोन क्रशरचं काम चालू आहे. कारण की जो महाड रायगड रोड बनतो आहे त्यासाठी जो लागणार दगड आहे तो आमच्या गावातून काळ यूज केला जातो आहे, त्यामुळे आता तो इकडे त्याचा आवाज येतो आहे. हे बघा, असं काही हे नव्हतं की आज व्लॉग बनवायचा किंवा काय, असंच निघालो होतो राऊंड मारायला तर बोललो चला व्लॉग बनवूया आज. गावचं सनसेट, आता सूर्य चाललाय अस्ताला, सुंदर असं दिसतंय बघा. आम्ही ना हे इकडे काय दिसतच नाही. मित्रांनो, एक टाईम होता आम्ही म्हणजे लहान होतो तेव्हा कंटिन्यू यायचो, आणि तेव्हा कसे एकदम सगळे एकत्र असायचो, तेव्हा ना आम्ही ना इकडे ना असं म्हणजे असं खेळायला वगैरे यायचो आम्ही पूर्ण फॅमिली, आणि एकदम शांतता असायची. पण आता काय झालंय बघा, हे स्टोन क्रशर इकडे पाटी स्टोन क्रशरचं काम चालू आहे, क्रशर 24/7 चालू असतात, त्यामुळे पूर्ण आवाज 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 कंटिन्यू आवाज येत असतो. तर मला हेही नाही माहिती की माझा आवाज तुमच्यापर्यंत जातो आहे की नाही, काय माहिती. आणि तुम्हाला एक दाखवतो, आम्ही ना लहान होतो ना तेव्हा इकडे आलो ना, आमच्या ना गावात ना एक कोणतरी आहे इस्टेटवाला, त्याचं ना बोर्ड लावलेले होते, आम्ही त्या बोर्डचं ना अक्षरशः हालत करायचो, त्यातलाच हा एक बोर्ड आहे, तुम्हाला बोर्ड दाखवत होतो. मित्रांनो, तुम्हाला मी बोर्ड दाखवणार होतो, पण दादा बोलला बोर्ड नको दाखव, त्याच्याने प्रॉब्लेम होऊ शकतो, त्यामुळे आता बोर्ड नाही दाखवत आहे तुम्हाला. हे बघा मस्त असं हे इथे ना वरती ना असं हे जे डोंगर आहे ना, हे ह्या डोंगरावरती ना गाव आहे एक नेरव म्हणून, ते आमच्या गावातून 3 किलोमीटर आहे. आणि खालतून म्हणजे जो मेन फाटा आहे म्हणजे आमच्या त्या नेरव फाटा बोलला जातं,
कोथुर्डे गावाच्या एकदम खालच्या टो, तर तिकडनं ते गाव 4 किलोमीटर आहे. ह्या गावात मध्ये एक एसटी यायची, नेहरव एसटी म्हणून बंद झाली, त्यामुळे बिचारे गावातल्यांची वरच्यांची हालत बेकार आहे. एक तर चालत यावं लागतं एवढं खाली, नाहीतर मग कोणती गाडी असेल तर त्याने. खूप टायमानंतर येतो आहे मित्रांनो. इकडे ह्या साईडला नाही, ह्या साईडला बघा, ह्या साईडला नाही, इकडे धबधबे आहेत दोन. आता जेव्हा पावसाळ्यात येईन ना मी तेव्हा तुम्हाला दाखवीन सगळं. तेव्हा तिथे बसले आमच्या गावातली बघा काही माणसं ना आलेत इकडे हे द्यायला, आपलं राखण द्यायला आलेत, राखण द्यायला. नको आता नको, आधी नंतर जाताना दाखवू त्यांना. हे बघा आता इथून रायगड ना एकदम क्लिअर दिसतं, तिकडनं थोडंसं हे वाटवतं, इकडनं बघा रायगड एकदम क्लिअर दिसतं. हा बघा आमचा रायगड मित्रांनो. एक अभिमान पण आहे की स्वराज्याची राजधानी रायगड, आणि त्या रायगडापासून आम्ही एकदम जवळ आहे. पायथ्याशीच बोललं तरी चालेल, जास्त काही लांब नाही आहोत. पायथ्याशी बोललं तरी काय वावगं नाही राहणार. हे बघा आणि हे पूर्ण सह्याद्रीच्या पर्वतरांगा मस्तपैकी आहे. असं रायगडला तुम्ही कितीही वेळा जा, रायगडला जितक्याही वेळा जाल एकदम खुशच असाल. फक्त तुमच्यामध्ये एक स्पिरिट पाहिजे की बाबा मला वरती चढायचं आहे कंटिन्यू रायगडावर. मित्रांनो मी खूपदा गेलो रायगडला, पण असं कधीच नाही केलं की बाबा रायगडला गेलो आहे आणि रोपवेचा वापर केला आहे. रायगडला खूप जण रोपवेने जातात, पण ते लोक ना तेव्हा ना ते एक मजा मिस करतात, जी आहे की रायगडला पायऱ्यांनी चढत गेलो ना आपण रायगडावर, त्यानंतर ना पुढे ना आपल्याला मस्तपैकी ना एक महादरवाजा आहे आपला, जो रायगडाचा महादरवाजा आहे तो आपण मिस करतो जर आपण रोपवेने गेलो तर. आणि परत जाताना खूप असं राय महादरवाज्यावरती गेलं तर आपण तोफा आहे, त्या तोफा पण बघू नाही शकत आपण, कारण की आपण जर रोपवेने गेलो तर मागच्या साईडने येतो, चित्त दरवाज्याने वरती चढतो, तर त्यामुळे तिकडे प्रॉब्लेम असतो एक की ते आपल्याला बघायला नाही मिळत. आणि असं रायगडावर खूप बघण्यासारखं आहे मित्रांनो. आता आपण नेक्स्ट टाईम जेव्हा पण येऊ ट्राय करेन मी की पावसाळ्याच्या वेळेस येईन इथे जून जुलैमध्ये, जेणेकरून तेव्हा पूर्ण हिरवळ असेल आणि ट्रॅकिंग करू आपण रायगडावर. रायगड ना एकदम मस्त असा अभेद किल्ला आहे, महाराजांनी खूप विचारपूर्वक बनव गड घेतला आहे तो रायगड. असा राजधानीसाठी काबिल का होता रायगड हे तुम्हाला जेव्हा वरतून दाखवीन, आता जेव्हा जाईन तेव्हा तुम्हाला समजेल. कारण की रायगड आहे ना एकदम असं शब्दात असं वर्णन नाही शकत त्याचं वर्णन आपण, इतका चांगलं हे म्हणजे जे महाराजांनी जो विचार करून रायगड बनवला आहे. सलाम आहे यार, सॅल्यूट आहे महाराजांच्या वेळेला. हे बघा आता इकडे बघा, इकडे पण सिनेरी मस्त आहे अशी सुंदर. असं जी तुम्हाला मी बोलतो धबधबा आहे, तर बघा एक ह्या साईडला आहे धबधबा आणि एक ह्या साईडला आहे, आणि हा एक इकडे मधी आहे. हा इकडेचा आहे ना जो, त्याच्यामध्ये कसं असतं एकदम वरतून जो पाणी पडतं ना ते एकदम डायरेक्ट डोक्यावर येतं आणि ते खूप जोरात लागतं. ह्यावेळेस आपण सगळं फील करू ह्या टायमाला पावसाळ्यात येऊ आपण. आता व्लॉगिंग आपण चालू तर केली आहे. हे बघा दादा बघा काय करतो आहे दादा. काय करता काटीनी? तर बघा आम्ही दोघं चालो आहे. एक वेळेस ना आम्ही म्हणजे मित्रांनो असे निघालो ना एकत्र असे भावंड, का जवळपास आम्ही 15-15, 20-20 जण असे फिरायला निघायचो. आणि आत्या असायचे आमच्या दोन आमच्यासोबत, मम्मी पप्पा काका काकी सगळे असायचो आम्ही एकत्र, आणि खूप असे एन्जॉय करायचो. ह्या रोडला पूर्ण आम्ही पळत असायचो संध्याकाळच्या वेळेस, आणि एकदम शांतता असायची. पण सध्या आता हे काम चालू आहे म्हणून, पण बघू जे चाललं आहे ते चांगल्यासाठी चाललं आहे. असं बघायला गेलं तर जो आपला रायगड महाड रोड आहे तो जर चांगला बनला तर इकडे पर्यटन वाढू शकतं. हां, आणि हा जो रोड बनणार आहे ना मित्रांनो तो किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत बनतोय. आज असाच व्लॉग होता नॉर्मली, तसंच टाईमपास म्हणून बनवतो, पण ऑलमोस्ट रायगडच चाललो आहे. बघू आता जाऊ आपण पावसाळ्यात जाऊ रायगडला ट्रॅकिंग करू, मस्त संपूर्ण हिरवळ बघायला मिळेल आपल्याला. आणि पावसाळा
पावसाळ्यात रायगड दिसतो कसा ते पण बघायला मिळेल. आणि मी पण ते फर्स्ट टाइम बघणार आहे रायगडला. असं मी जातो पण मे मध्ये वगैरे आम्ही जेव्हा गावाला येतो तेव्हा जातो. पण ह्या वर्षी काय सुट्टी नाही आहे त्यामुळे प्रॉब्लेम आहे थोडा. पण बघू, ट्राय करू रायगडला जायला ह्या टायमाला. आणि चला मित्रांनो, आता ठेवूया, आजचा शॉर्ट व्लॉग होता. ट्राय करीन आता नेक्स्ट टाईमपासून थोडं तुम्हाला काहीतरी वेगवेगळं द्यायला. थोडे प्लॅन्स आहेत आता. आता जसे सुट्ट्या मिळत जातील त्यानुसार एक व्लॉग बनत जाईल आपला. आणि चला मित्रांनो, आता भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये लवकरच. आणि आत्तापर्यंत तुम्हाला जो मधला गॅप पडला आहे ब्लॉगमध्ये, म्हणजे व्हिडिओज आपल्या पडत नव्हत्या चॅनलला, तो आता कंटिन्यू होईल. आणि सॉरी मित्रांनो, व्लॉग म्हणजे व्हिडिओज नाही आल्यात आपल्या चॅनलवर, आता कंटिन्यू राहतील. चला मित्रांनो, असंच सपोर्ट करत राहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. चला मित्रांनो, बाय.